बृहन महाराष्ट्र मंडळाच्या एकाहत्तराव्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या सर्वांच्याच अतिशय आदरणीय असलेल्या लोकसभेच्या पूर्व अध्यक्ष आदरणीय सुमित्रा महाजन इंदोरचे युवा महापौर श्री पुष्यमित्र भार्गवजी आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंद महाजनजी मंचावर उपस्थित दिलीप कुंभोजकरजी सुनील धर्माधिकारी प्रशांत बडवे दीपक करपे श्रीमती पूनम कुलकर्णी श्री मदन बोबडे श्री शेखर अमीन श्री जी के दातार या ठिकाणी उपस्थित भारताच्या विविध राज्यातनं आलेले मराठीवर महाराष्ट्रावर आणि अर्थात भारतावर प्रेम करणारे सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की इंदोरमध्ये हे अधिवेशन या ठिकाणी होत आहे इंदोर ही एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची नगरी आहे आणि माता अहिल्यादेवींनी या मध्ये केवळ वास्तव्यच केलं नाही तर संपूर्ण देशामध्ये आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम त्याच्या पुनर्निर्माणाचं काम हे माता अहिल्यादेवींनी केलं आणि म्हणून इंदोरमध्ये ज्या ठिकाणी मराठी माणसाची संख्या देखील अत्यंत मोठी आहे अशा या इंदोरमध्ये हे अधिवेशन होत आहे याचा मला मनापासून आनंद आहे इंदोरशी दोन नाती आहेत पहिलं असं की जवळपास पंचवीस वर्षापूर्वी इंदोरमध्ये पहिल्यांदा एका कार्यक्रमाकरता सुमित्रा ताईंनीच मला आमंत्रित केलं होतं मी त्यावेळेस महापौर होतो आणि अहिल्या उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मला ताईंनी बोलवलं होतं त्याला आता जवळजवळ पंचवीस वर्ष ताई पूर्ण झाली आणि तेव्हापासून एक नवीन नातं इंदोरशी माझं जुडलं आणि दुसरं असं आहे की माझ्यासारख्या खाद्यसंस्कृतीवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला इंदोर हे आमचं कॅपिटल आहे त्यामुळे सराफा असेल किंवा छप्पन दुकान असेल याचं आपलं जुनं नातं आहे आताही थोड्या करता आलो तरी आमचे मित्रात गोलू शुक्ला त्यांना मी सांगितलं की जरा तिथे जाऊन काही विमानात मिळेल का असं बघून ठेवा तर ही जी अतिशय सुंदर नगरी आहे या नगरीमध्ये हे अधिवेशन होतं आणि आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो स्वागत करतो खरं तर मराठी माणसाने आज संपूर्ण जगामध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि जेव्हा जेव्हा समाजाला देशाला आवश्यकता पडली त्यावेळी त्या स्वरूपामध्ये मराठी माणसाने नेहमीच आपली भूमिका निभावली आहे तर आपण जाणतो की मुघलांच्या आक्रमणानंतर ज्यावेळी एक प्रकारचा हाहाकार होता अंधार होता आणि असं वाटत होतं की आता काय होईल अशा काळामध्ये छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या छोट्या छोट्या मावळ्यांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये पुरुषार्थ जागृत केला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर ते हिंदवी स्वराज्य अटकेपासनं कटकपर्यंत म्हणजे अटक ते कटक असं सर्वात मोठं राज्य साम्राज्य म्हणून उदयास आलं आणि या संपूर्ण भारतामध्ये सर्वात मोठं साम्राज्य जर कोणाचं असेल तर ते मराठी माणसांचं मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य होतं आणि एवढंच नाही तर छत्रपती शिवराय हे केवळ एक शूर राजे नव्हते तर लोक प्रशासन कसं चाललं पाहिजे या संदर्भात देखील महाराजांनी त्या काळामध्ये ज्या आज्ञावली तयार केल्या आजही उत्कृष्ट प्रशासनाकरता करता, पर्यावरण संवर्धना करता त्या आज्ञावली अतिशय उत्कृष्ट आहेत किंबहुना त्याच्याशिवाय दुसरं काही करण्याची देखील आवश्यकता नाही अशा प्रकारचं लोकप्रशासन त्यांनी चालवून दाखवलं आणि आपल्याला माहिती आहे की अहिल्याबाईंनी तर संपूर्ण भारतामध्ये भारताची संस्कृती नष्ट करण्याकरता ज्यावेळेस मुघलांच्या लक्षात आलं किंवा परकीय आक्रांत्यांच्या लक्षात आलं कि, लक्षा कि इथली मंदिरं हीच खरी या संस्कृतीची बलस्थान आहेत त्यामुळे तुमचा देवही तुम्हाला वाचवू शकत नाही कारण तुमचा देव स्वतःला वाचवू शकत नाही अशा प्रकारचा विचार प्रतिपादित करण्याकरता अयोध्येपासनं काशी विश्वनाथापासनं तर सर्व ज्योतिर्लिंगांपर्यंत अक्षरशः त्याची त्याचं खंडन हे त्या ठिकाणी त्या त्यावेळी त्या मुघलांनी केलं पण सर्वात पहिल्यांदा या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून पुन्हा एकदा हिंदू आणि भारतीय संस्कृतीला पुनरुज्जीवित करण्याचं काम हे अहिल्याबाई होळकरांनी केलं आज खरं म्हणजे मी असं म्हणेन की अहिल्याबाई होळकरांनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येचं मंदिर असो काशी विश्वनाथ असो की बद्रीनाथ केदारनाथ सोमनाथ या सगळ्या मंदिरांचं आज पुनरुज्जीवन होत आहे पण याची मूर्तमेढ ही खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंनी ठक टाकलेली आहे आणि म्हणून मराठी माणसाने ज्या प्रकारे आपली संस्कृती वाचवण्याचं काम केलं आज आपण पाहतो की मराठी माणसांनी विशेषतः आमच्या वारकरी संप्रदायाने ज्या प्रकारे एक भक्तिमार्गाची सुरुवात केली ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर तुकाराम महाराजांपर्यंत ही जी काही एक संतांची मांडीआळी ही महाराष्ट्राला लाभली मला असं वाटतं की महाराष्ट्र धर्म हा शाश्वत धर्म याकरता तयार आपण करू शकलो की विश्वाचा विचार करण्याची शक्ती ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला दिली आणि जे वसुधैव कुटुंबकम आपण सांगतो की मग आज जी ट्वेंटीच्या माध्यमातन वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर अशा प्रकारचा विचार पंतप्रधान मोदीजी मांडत आहेत या विचाराचं बीजारोपण देखील ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे आणि संपूर्ण विश्वाकरता पसायदान मागत विश्वाच्या कल्याणाची कामना आणि म्हणूनच मराठी माणसाच्या जाणीवा विस्तारल्या त्या या विचाराने विस्तारल्या कारण त्यांनी कधीही केवळ स्वतःचा विचार केला नाही आणि म्हणूनच आत्ता ज्यावेळी गरजा महाराष्ट्र माझा या गीताला आम्ही महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून दर्जा दिला तर राज्यगीत म्हणून दर्जा देताना शेवटी राज्यगीत छोटं असावं लागतं त्यामुळे दोनच कळवे घ्यायचे होते तर ती कुठली घ्यायची तर त्यात एक कडवं नक्की असलं पाहिजे आणि मी ते घेतलं की दिल्लीचाही तक्त रागीतो महाराष्ट्र माझा कारण दिल्लीचा तक्त राखण्याचं कामही या महाराष्ट्राने केलं आमच्या मराठी माणसाने केलं आणि म्हणून मला असं वाटतं की तो मार्ग असो किंवा मा सामाजिक सुधारणा करण्याची ज्यावेळेस वेळ आली त्याही वेळी मराठी माणूस कधीच मागे राहिला नाही आपल्या समाजामध्ये ज्यावेळी परकीय आक्रांत्यांनी आणि इंग्रजांनी एक प्रकारे समाजाला रासाला नेलं आमची जी काही सिस्टीम होती ती सगळी पूर्ण रसातळाला नेली आणि विशेषतः शिक्षण पद्धती ही पूर्णपणे बदलली आणि त्यातून समाजामध्ये कुरीती कुचाली अंधश्रद्धा या तयार झाल्या किंबहुना काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरता आपल्या समाजामध्ये अनेक चुकीच्या पद्धती सुरू केल्या त्या चुकीच्या पद्धतींना आव्हान देण्याचं कामही मराठी माणसांनी केलं आणि समाजसुधारकांची यादी जर आपण बघितली तर त्या यादीमध्ये सर्वाधिक मराठी नावं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील <laughs> इंग्रजांच्या विरुद्ध देखील लढत असताना लोकमान्य टिळकांपासून तर स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक आमच्या स्वातंत्र्यसंग्राम सेनानींनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला एक दिशा दिली वासुदेव बळवंत फडकेंपासनं एक क्रांतिकारकांची जी मांडियाळी आहे ती चाफेकर बंधू असतील किंवा आमच्या इथले वेगवेगळे क्रांतिकारक असतील त्यांच्या यादीमध्येही मराठी नावं हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशामध्ये पहिल्यांदा सहकाराचं मूर्तमेढ हे देखील मराठी माणसांनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सहकार रुजवण्याचं काम हे त्या काळामध्ये गाडगीळ असतील किंवा विखे पाटील असतील यांनी केलं त्यातनंच आज आपल्याला सहकार वाढलेला आणि स्थिरावलेला दिसतो आहे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये देखील महाराष्ट्राने सातत्याने भरारी घेतली आणि आज देशातलं सर्वाधिक औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्र आहे देशाच्या एकूण उत्पादनाच्या पंधरा टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होतं वीस टक्के एक्सपोर्ट हे महाराष्ट्र करतं आणि देशाच्या एकूण एफ डी आयच्या अठ्ठावीस टक्के एफ डी आय आपल्याला महाराष्ट्रात आलेला दिसतो अशा प्रकारे आपला पहिला क्रमांक हा महाराष्ट्राने कधी सोडला नाही आज आपण जर सिलिकॉन व्हॅलीमध्ये जाऊन बघितलं तर तिथे देखील आमची मराठी मुलं ही ज्या प्रकारे नवीन तंत्रज्ञानाला समृद्ध करताना दिसतात आज स्टार्टअपची इकोसिस्टीम बघितली तर त्यातही आमची मराठी मुलं ही ज्या प्रकारे आज आपल्याला पुढे जाताना दिसतात ते बघितल्यानंतर निश्चितपणे आपल्याला एक अभिमान देखील वाटतो आणि एक गर्व देखील त्या ठिकाणी होतो आणि म्हणूनच अशा प्रकारचा जो सर्व क्षेत्रांमध्ये पुढे आहे आणि आवश्यकता पडते त्यावेळेस त्याग करायला तयार असतो बलिदान द्यायला तयार असतो अशा प्रकारचा जो मराठी माणूस आहे या मराठी माणसाला एका छत्राखाली एकत्रित आणण्याकरता कारण शेवटी मराठी माणूस हा महाराष्ट्रात तर आहेत पण महाराष्ट्राबाहेरही आपली संस्कृती तो टिकवून आहे आणि म्हणूनच एकोणीसशे पंचवीस साली सुरू झालेलं बृहन महाराष्ट्र मंडळ आता हा मराठी माणूस भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये तर आहेच पण जगातल्या अनेक देशांमध्ये आहे त्यामुळे आज जगभरामधल्या मराठी माणसाला एक व्यासपीठ म्हणून हे बृहन महाराष्ट्र मंडळ आहे आणि आता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की दोन हजार पंचवीस साली आपण त्याचे शंभर वर्ष पूर्ण करतो आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने आता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आयोजनाकरता महाराष्ट्राबाहेर मोठ्या प्रमाणात भरघोस मदत देण्याचा निर्णय हे नवीन सरकार आपले एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आल्यानंतर आम्ही तो घेतला आणि मला विश्वास आहे मिलिंदजी तुमची जी इच्छा आहे की दिल्लीमध्ये की ज्या ठिकाणी पहिल्यांदा मराठी माणसाने खऱ्या अर्थानं दिल्लीचं सिंहासन काबीज केलं ते कोणालाही जमलं नव्हतं त्या दिल्लीमध्येही आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळाची इमारत असावी आणि आपलं कामकाज तिथनं चालावं निश्चितपणे महाराष्ट्र सरकार यात पुढाकार घेईल आणि याला जे काही अर्थसहाय्य लागेल ते सगळं अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देऊ हे मी आजच या ठिकाणी सांगतो आणि या संदर्भात आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांनी देखील आपल्याला या संदर्भात निरोप द्यायला सांगितलं आहे त्यांच्याही वतीनं सांगतो की पूर्णपणे शक्तीनिशी महाराष्ट्र सरकार हे आपल्या पाठीशी या सगळ्या कामामध्ये निश्चित सोबत राहील आज खरं तर दोन हजार पंचवीस साली ज्यावेळी आपण शंभर वर्ष या बृहन महाराष्ट्र मंडळाचे पूर्ण करणार आहोत आणि मला असं वाटतं की चोवीसपासनं आपण त्या संदर्भातला शताब्दी समारोह सुरू करू तर दोन हजार पंचवीसला आपण असा प्रयत्न करूया की दोन हजार पंचवीसचं अधिवेशन हे हॉलमध्ये होणार नाही ते स्टेडियममध्ये झालं पाहिजे आणि किमान देश आणि जगातनं पन्नास हजार लोक आपण त्या ठिकाणी निमंत्रित करू आणि त्याकरता सगळं पाठबळ हे तुम्हाला महाराष्ट्र सरकार आणि आम्ही सगळे मिळून देऊ शेवटी आपली संस्कृती आणि आपली भाषा ही अत्यंत महत्त्वाची आहे छत्रपती शिवराय देखील म्हणायचे स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि मराठी ही तर एक अतिशय प्राचीन भाषा आहे खऱ्या अर्थानं देशातल्या ज्या भाषांचा ऐतिहासिक आलेख हा अगदी प्राचीन काळापासून उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मराठी आहे आणि या मराठीचं जतन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आज एकीकडे मराठी ही आपली बोलीभाषा तर आहेच पण मराठी ही ज्ञानभाषा देखील झाली पाहिजे आणि त्याचसोबत मराठी जर टिकवायची असेल तर आमच्या व्यवहारामध्ये तिचं महत्त्व असलं पाहिजे आज आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी नवी शिक्षा नीती आणली आणि या नव्या शिक्षा नीतीमध्ये त्यांनी आपल्या ज्या सगळ्या भाषा आहेत भारतीय भाषा आहेत त्या भाषांमधलं शिक्षण याची एक सोय उपलब्ध करून दिली आणि जगाच्या पाठीवर आपण पाहतो चीनमध्ये ते चिनी भाषेत शिकले आहेत जगातले बेस्ट इंजिनियर तयार करणारा जर्मनी जर्मन भाषेमध्ये शिकवतो हो अतिशय चांगली टेक्नॉलॉजी ज्यांनी विकसित केली इलेक्ट्रॉनिक्स विकसित केलं ते जापानी लोक जपानी भाषेत शिकतात तैवानी लोक तायवानीज भाषेमध्ये शिकतात तरीही जगामधलं सर्वोत्तम अशा प्रकारचं कार्य ते करू शकतात आणि म्हणून हाच विचार समोर ठेवून माननीय मोदीजींनी सांगितलं की आपल्या भाषांमध्ये आपलं शिक्षण झालं पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये आमचा प्रयत्न आहे आम्ही आता इंजिनिअरिंगचं शिक्षण आणि टेक्निकल शिक्षण हे मराठीमध्ये सुरू केलेलं आहे यावर्षीपासनं आता मेडिकल शिक्षण देखील आम्ही मराठीमध्ये सुरू करतो आहोत एकदा उच्च आणि तंत्र शिक्षण हे मराठीमध्ये झालं मराठी ज्ञानभाषा मराठी व्यवहार भाषा मराठी रोजगार भाषा आणि मराठी बोलीभाषा असं सगळं ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस आपल्या मनामध्ये आपल्या भाषेच्या संदर्भातल्या ज्या शंका असतात त्या संपतील आणि मग भाषा टिकेल का आमची पुढची पिढी ती भाषा जगवेल का अशा प्रकारची विषय याकरता संपतील की आपल्याला भाषा जगवावी लागणार नाही यानंतर भाषा आपल्याला जगवण्याचं काम करणार आहे आणि हे एक महत्वाचा हा बदल आज मोदीजींमुळे आपण या ठिकाणी अंगीकारतो आहे आणि मला असं वाटतं की मराठीचं तर महात्म्य यातच आहे की आज जगभरातल्या जेवढ्या प्लॅटफॉर्म्स आहेत या सगळ्या प्लॅटफॉर्म्सला मराठी भाषेमध्ये आपले प्लॅटफॉर्म्स तयार करावे लागतात यावरूनच मराठीचा जो समृद्ध वारसा आहे हा वारसा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि म्हणून मला विश्वास आहे की बृहन महाराष्ट्र मंडळ असेल महाराष्ट्र राज्य असेल मराठी भाषा असेल आपण सगळे मराठीची सेवा करणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं ती सर्वीकडे जपणारे आपण सगळे जे लोक आहात संपूर्ण देशभरातनं या ठिकाणी आलेले आपल्यामुळेच मला असं वाटतं की मराठी समृद्ध आहे मराठी संस्कृती समृद्ध आहे आणि ती अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न आपण करूया आज ज्या लोकांना आपण ज्यांचा सत्कार केला ज्यांना आपण पुरस्कार दिले अशा सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मराठी माणसाने चांगलं काम करावं आणि आपल्या सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्यांनी करत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला इंदोरमध्ये बोलवलं खरं म्हणजे आज दिल्लीला एक कार्यक्रम होता तो करून मी इंदोरला आलो इंदोर, इंदोर नागपूरला कार्यक्रम आहे इंदोरमध्ये तास दीड तास थांबायचं म्हणजे मला कसं तरीच वाटतं कारण इंदोरमध्ये जरा दिवस घालवला की बरं वाटतं पण आज कमी वेळा करता इंदोरमध्ये आलो पण तुमच्यामुळे इंदोरला या येता आलं त्याबद्दल मिलिंदी तुमचे मनापासून आभार मानतो महापौरजी बहुत, बहुत आभार व्यक्त करता आणि माझ्या शब्दांना मी या ठिकाणी विराम देतो नाही निश्चितपणे म्हणजे आपल्या माहिती तसं तर स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न आहेतच कोणी म्हणजे सरकारने देव का न देव भारतरत्न म्हणून त्यांचं जे स्थान आहे हे कुठल्या पुरस्काराकरता त्या ठिकाणी नाही आहे पण ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्याचवेळी आपण ठराव करून महाराष्ट्राच्या वतीनं केंद्र सरकारला पाठवलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या तो, तो विचाराधीन आहे आपण पुन्हा एकदा केंद्र सरकारला विनंती करूया की भारतरत्न असलेल्या आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना अधिकृत भारत रत्न करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत